ऐक माझ्या मनीची व्यथा, तुझ विण वाटे सारेच भकास, तुझ विण वाटे सारेच भकास, एकटाच पितो आहे चहा प्रकाश। मुल्ला गालिब ने सही कहा, मुल्ला गालिब ने सही कहा है कि बिछड़ने का गम प्रेमी को जन्म देता है। आई वाह वाह वाह, हेमा माहेरी गेली आणि या घरात त्या चहाचा गोडवाच गेला। तुला फोन करतो। हॅलो, आप जिस व्यक्ति से संपर्क करना चाहते हैं वो व्यक्ति अभी संपर्क क्षेत्र से बाहर। हे मा, तू ये ना संपर्क क्षेत्राच्या आत ये ना, कधी तुझाशी संपर्क साधू ग, तू अजून का झोपली आहेस ग, तू ये ना, कमाल आहे ना। कमाल आहे या सूचना पण फोन वर द्यायला लागले, कठीण आहे। आता कधी फोन करू मी हिला, ही एकतर झोपलेली असते ना तर संपर्क क्षेत्राच्या बाहेर असते। छे, नेटवर्क बदललं बिदललं नाही ना। काम करूया, चहा पिऊया आणखीन एक, त्यानंतर फोन करूया। रामचंद्रा, ए रामचंद्रा, बाळा आणखीन एक चहा घेऊन ये बरं। आल्याशिवाय घेऊन येऊ का? तू आल्याशिवाय मला कसा चहा मिळणार? आल्याशिवाय घेऊन येऊ का? हा हा, आलं ठेचून म्हणायचंय का तुला? आलं ठेचून चहा घेऊन ये। जा, फालतू विनोद करू नको सकाळी सकाळी। हा, अरे अरे, हेमा गेली आणि या घरातला चहातला गोडवाच गेला। तू साधं उकळलेलं पाणी आणलंस ना तरी मला हेमाच्या आजचा चहा प्यायल्यासारखंच वाटेल। हा चौथा चहा येणार आहे तुमचा। असू दे ना, तू कशाला म्हणतोयस, तू कशाला मोजतोयस? अरे बिल पण आण त्याच्या बरोबर आणि एका वाटीत बडीशोप आण, मी तुला टीपही देईन। छे, हेमा शिवाय चहा गोड लागतच नाही रे। कसं काय लागणार? हेमा नाही ना। हो ना, आणि साखरही नाही ना टाकली आज। तू चहात साखर टाकली नाही म्हणून चहा झाला होता। जा, साखर टाकून आण मस्त छान गरम गरम चहा आण। आज फक्त चहा पिऊनच मी हेमाच्या हृदयाचं दुःख सहन करणार आहे। हेमा गेली आणि जीवनातला चहा गेला, गोडवा गेला आणि डब्यातली साखर ही संपली, चहाचा पावडर ही संपला। चहाचा पावडर संपला? अरे हे काय एक उद्योगपतीचं घर आहे का एका संपावर गेलेल्या कामगाराचं घर आहे? चहाचा पावडर संपला म्हणे, आधी शुद्ध बोलायला शे। जा सगळं, तू पण घराच्या बाहेर जा, निघ। सगळं सामान घेऊन जाऊ? तुझ्या बरोबर घेऊन जाऊ नको, हे सगळं किचन मध्ये ठेव आणि स्टोर्स मधून सगळं नवीन सामान घेऊन ये। जा, मूर्ख कुठला। हेमा नाही तर मला करमत नाही, परत एकदा फोन कर। आप जिस व्यक्ति से संपर्क करना चाहते हैं वो अभी स्नान करने गई है। कमाल है, ये ना कसं कळतंय? हे नेटवर्क बदलले आहे की काय? हे असे माझे माझ्याशीच स्वगत बोलणे, हे असे माझे माझ्याशीच स्वगत बोलणे, काय गत केली माझी पत्नी विरहाने। बावा बावा बावा, बावा फोन वाजला, हेमाचा फोन असणार। हॅलो हेमा, अगं काय ग, कधीपासून तुला फोन करतोय, तुझा फोनच लागत नाहीये, होतीस कुठे तू?
काय तू पण मला फोन ट्राय करतेस? ओ अच्छा अच्छा हो 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 काय कर पर मला सांग कशी आहेस तू? अगं अगं वनवासाचं जगणं वाटतंय गं तुझ्याशिवाय. ओ ग हो ये ग घरी लवकर परत ये. हो तू कशी आहेस? आई कशी आहे? बाबा कसे आहे? बहीण कशी आहे? भाऊ कसा आहे? नाही सगळे बरे आहेत ना? हो 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 नाही इथे पण सगळे मजेत आहेत तुझ्याशिवाय. मुलं तर काय धुमाकूळ घालतायत, रोज पत्ते काय खेळतायत, झालं तर जागरण काय करतायत, सिनेमाला काय जातायत. हो नुसती धमाल चालू आहे आमची सगळ्यांची. हो याला वनवास म्हणत नाही. हो 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 नाही नाही पण तू लवकर ये ग, मला तुझ्या विरहाचं दुःख सहन होत नाहीये. मला पण बोलायचं. मला काय कळतं की नाही काय या बचण्याला आणि या शिवमाला सोडून किती दिवस माहेर जाऊन राहिले ते. हसरे सारे हो नुसती धमाल चालू आहे आमची सगळ्यांची. हो याला वनवास म्हणत नाही. हो 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 नाही नाही पण तू लवकर ये ग, मला तुझ्या विरहाचं दुःख सहन होत नाहीये. मला पण बोलायचं. मला काय कळतं की नाही काय या बचण्याला आणि या शिवमाला सोडून किती दिवस माहेर जाऊन राहिले ती. अरे तिचं माहेर खूप लांब आहे ना, जवळ असं तर भाग वेगळा होता, पण तिचं लांब कोकणात आहे माहेर, त्यामुळे उठसूट जाता येत नाही तिला. जाता येत नाही, तुम्ही तरी कुठे जाऊन देता तिला उठसूट? तुमचं प्रेम आहे तिच्यावरती म्हणून जाऊन देत ना, तुम्हाला पण राहत ना तिच्याशिवाय. खरंच खूप प्रेम आहे. हॅलो जा ना माझ्याकडे, जा ना मला पण बोलायचंय मम्माशी. जरा मी बोलतोय ना. हे सगळं तिने ऐकलं असेल. तू सारवा सारव कर, तर मी त्या बत्त्यांच्या पिल्लांना उठवून येतो ब्रेकफास्ट करायला. हे घे. अरे थांब थांब जरा एक मिनिट. अरे इकडनं घे ना आता. अरे हा घे मूर्ख कुठला. ए बत्त्यांनो, ए बत्त्यांनो, पॅक पॅक. काय तुझं सामान पॅक करायचंय? तू कुठे बाहेर चाललायस? डॅड फालतू जो करू नका, तुम्ही आम्हाला बदक म्हणालात ना म्हणून आम्ही पॅक पॅक केलं. किती बरबड करता सकाळपासून. मामा घरात असेल तेव्हा तुम्ही लवकर उठतही नाही. तेच म्हणतोय मी, आज हे घर कसं रिकाम रिकाम वाटतंय. तुझी मम्मा असले की घर कसं भरल्यासारखं वाटतं. नाही नाही डॅडा तुम्ही चुकताय. ऍक्च्युली ना मम्माच्या आवाजानेच हे घर भरून जात, पण आता आता कसं एकदम शांत वाटतंय, हिल स्टेशन वर आल्यासारखं. तू जाशील ना तेव्हा मी असंच म्हणेन. डॅड तुम्ही उगीच उदास होऊ नका, अवती काय कायमची नाही गेलीये. हो रे कळतंय रे मला सगळं कळतंय, पण काय सांगू का, तिचा विरह मला सहन होत नाहीये. तो बघ गधडा तिला फोन करतोय, मी फोनवर बोलत होतो तर मला बोलू दिलं नाही. अरे तिला विचार ती कधी परत येणार आहे, विचार तिला. डॅडा विचारतोय तू परत काय येणार आहे, तू परत कधी येणार आहे. हा आजच येते, दुपारी निघते, दुपारी निघते. येस रात्रीपर्यंत पोहोचेल. येस आपण आपण आणायला जाणार नंतर तिला. अरे म्हणजे काय, पोहोचवायला एवढ्या आनंदाने गेलो होतो, आता आणायलाही जाऊ. हो हो येणार येणार डायडा अगदी खुश झाल्यास. तू गेलेस म्हणत नाही, तू परत येतेस म्हणून खुश झाल्यास. लवर आहे मुलगा, तो वांशिक गुण आहे. मम्माने तुम्हाला प्राइम केस दिलाय. लाज नाही, लाज तर मम्मा प्राइम केस द्यायचंय अजून. तुला तू काय मला तुझ्या कॉलेज मधला प्रोफेसर समजलास? काही झालं की आपल्याला लाज यायला आणि वेडे वाकडे साळे करायला. अरे वडिलांशी बोलतोयस तू, वडिलांशी. अरे आमच्या वेळेला आमच्या वडिलांशी बोलताना हिंमत नव्हती त्यांच्या डोळ्यात डोळा घालायची, असे थरथर 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 कापायचो आम्ही. आता ही आजकालची मुलं बघा, वाटेल ते चाललेलं असतं यांचं. हा आता मम्माला बघून थरथर कापता. नुसती कणी होते कणी. गप्प बैस गप्प बैस. येऊन जाऊन सगळे नवरे सारखे. काय ग तू मला बोलतेस? तुला काय वाटलं मी तुझ्या सासू सारखं तुझं बोलणं ऐकून घे? सासू नाही काय ना, मम्माशी भांडायची इतकी सवय झाली ना मला, रात्रभर झोपच येत नाही हो भांडल्याशिवाय. Oh, Dad, please wait. Leave her. It's not her fault. It's a manufacturing defect. Chalo, we'll have breakfast fast. रात्री इंग्लिश फिल्म बघितली वाटतं. अरे गाडवा, इंग्लिश मध्ये माफी मागितली म्हणून तिचा उद्दामपणा झाकला जात नाही. उद्दामपणा नाही,
मूर्खपणा म्हणा. मी पण तेच म्हणत होतो, माझ्या मम्माच्या अपरोक्ष जो कोणी तिचा अपमान करतो ना तो माणूस मूर्खच असू शकतो, आणि जो तिचा तोंडावरती अपमान करतो ना तो तिचा नवरा असू शकतो. सकाळी सकाळी विनोद आहे ना तोंडी लावण्यापुरते करावे, कळलं ना? हा बघ, तोंडी लावायला काहीतरी घेऊन आला. काय रे आज? आज कालच. कालच म्हणजे? कालच म्हणजे परवाच जे उरलं होत ते. परवाच हसरे सारे. हा बघ, तोंडी लावायला काहीतरी घेऊन आला. काय रे आज? आज कालच. कालच म्हणजे? कालच म्हणजे परवाच जे उरलं होत ते. परवाच? डॅड अहो काय बोलता तुम्ही, याला फार लाडून ठेवलं. अरे मी काय कालचं परवाचं खायचं? अरे गधड्या, अरे प्रत्येक प्रोडक्ट वर जशी एक्सपायरी डेट असते ना, तसंच आपल्याकडे जी शिस्त ते लगेच काही शिळ होत नाही, म्हणून मीच म्हटलं की फेकू नकोस म्हणून. जे काय आणलंय ना मी, ते मी नाही बनवलंय, मम्मा साहेबांनी बनवलंय. अच्छा अच्छा, म्हणजे 8 दिवसांपूर्वीच आहे. खा रे खा, मग मम्माची आठवण म्हणून तरी खा. ऍक्च्युली डॅडा आमचा ना फोन भरलाय, आम्ही डायरेक्ट आता लंचच करू. फोन करणं तुम्ही खाऊच नका, दोघे उपाशीच राहा, उपासच करा आज. अरे मम्माच्या हातचं खायचं ना म्हणजे भाग्य लागत, भाग्य वाटत खाणं सुखत पण असेल, थोडं पांबल्याचा पण वाद देत त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपण धुळून टाकायचं. मम्मा तुमची आठवण करते असं म्हणा. अरे हो, तिला माझी आठवण येत असेल म्हणून ती लवकर परत येते. किंवा असं असेल तिचा तुमच्यावरती विश्वास नसेल, तुम्ही कुठेतरी नफरी कराल ना. बघा बघा, उलटा चोर कोतवाल को डाटे. बर आता जाऊ दे, तो विषय संपला. अरे तुमच्या मम्माची मला खूप खूप आठवण येते, तिच्या विरहात मी क्षण क्षण झुरतोय. खरंय डॅड खरंय, अनेकदा डॅड लॅपटॉप सोडून ब्रीफकेस उघडून बसायचे. ते तुम्हाला आता सांगतोस. हो ना, चेक समजून वाउचर्स बँकेतल्या कॅशियरला दिले, आणि त्या गाढव कॅशियरने डॅडला 10,000 कॅश दिले. अरे कसं झालं, त्याची बायको माहेरी गेली ना. अरे म्हणून मी असं केलं. अरे तुम्हाला विरहाचं दुःख कळणार नाही, हे जे दोन डोळे आजूबाजूलाच असतात तरी पण ते एकमेकांना भेटू शकत नाही, एवढा तो विरहाचं दुःख असत. मी जर कवी असतो तर शेकडोनी कविता केल्या असत्या, आणि मग त्या कवितांचं एक पुस्तक छापलं असतं, आणि तुझी मम्मा आली की तिच्या हस्ते मी त्याचं प्रकाशन केलं असतं. माझं पण तसंच काहीतरी झालंय. तुम्ही पुस्तक छापणार होता? पुस्तक कसली छापताय, माझी प्रेयसी नसून सुद्धा मी विरही झालोय, विरही. विहिरीत उडी मारावीशी वाटते मला. काय होत की ज्या मुलीवर मी मनापासून प्रेम करतो ना ती नेमकं मला भाऊ मानते, आणि ज्या मुलीला मी बहीण मानतो ना ती माझी वहिनी होते. डॅडा डॅडा, आपण आता समदुःखी झालेलो आहोत, तेव्हा आपण विरही गीत गाऊया. विरही गीत, धूम मचाले धूम मचाले धूम 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 मचाले धूम मचाले धूम. याला धूर आहे आता, फार त्रास देतो अलीकडे, मग तुम्ही पलीकडे जा. मी काय म्हणतो, काय तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, आपण मस्त पैकी बाहेर जाऊया जेवायला. नको रे नको, बाहेर नको, बाहेर फार धूळ आहे, माती आहे, माळी पण आला नाही 2 दिवस, त्यामुळे तो पालापाचोळा आहे ना तो सगळा इकडे तिकडे पडला. डॅड माझं ऐका, आपण एका छानशा रेस्टॉरंट मध्ये जाऊया जेवायला. मी काय म्हणत होते, आपण ना मोगलाई खायला जाऊया. मोगल आई ती कुठे मिळणार, त्यापेक्षा आपण चायनीज खायला जाऊया, आहे की नाही डॅडा? चालेल. डॅडा हसले, खुश झाले. बरोबर आहे, मम्मानी डॅडांची काळजीच घ्यायला सांगितली आहे. 4-5 दिवस मम्मा नाही आहे ना, डॅडा जायचे डिप्रेशन मध्ये जायचे, म्हणून काळजी घ्यायला सांगितली आहे. हो ना, मम्माने मला तर सांगितलंय मी जशी डॅडाने धुते ना तसं तुम्ही धुवा. काहीतरी बोलतो. अरे अरे तुझ्या मम्माची मला खूप खूप आठवण येते रे. पण जाऊ दे, काय जाऊ दे,
तो विषय आता संपला. हाँ. आता फर्स्ट क्लास तुम्ही तासाभरात तयार व्हा. आपण कुठेतरी बाहेर जाऊया. हो हो. पण कुठे जायचं ठरलंय ना? मोगलाई. ही वही सारखी आपलं मोगलाई 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 काय मोगलाई लागून गेली का? मी बघतो बघा. एक मिनिट. हा करण, तुझा जन्म कशासाठी झालाय? दरवाजा उघडायला ना. मला कामाला लागतोय. अरे मूर्खांनो, बोरकर मामा असतील कदाचित. उगाच जाऊन बोर करतील. एक काम करूया, दरवाजा उघडूच नकोय. घरात कोणीच नाही असं त्यांना वाटेल. चालेल. तेल वाजवतील वाजवतील आणि कंटाळून निघून जातील. डांबर गोळा केला. पिडा गेली. बोरकर मामा काय बोर करतो तुम्हाला? बेल वाजवली तरी दरवाजा उघडत नाही. तुम्ही आलात कसे? मी खिडकीतून आलो. खिडकी नीट करून नाही मामा. सॉरी हा सॉरी. आमचा असा काही उद्देश नव्हता. आम्ही आपली गंमत करत होतो. ठीक आहे, पण तरी सुद्धा मी इथे येता क्षणी म्हणतो काय मी तुम्हाला डिस्टर्ब तर केलं नाही ना. पण खर तर आज मीच डिस्टर्ब आहे. काय झालं काय झालं? मामा मामा काय झालं? असं वाईट वाटून घेऊ नका. चला तुम्ही आमच्याबरोबर जेवायला. नाही नाही, मीच तुम्हाला लंचला घेऊन जाणार आहे. हो, हेमाने सांगितलंय आज आहे ना खुश करा म्हणून. हा चला मामा आपल्याला खुश करणार आहेत. इथे बसा बसा, आपण बसूया. हे नाचतील. तू काय माझी फिरकी घेतो काय रे? पण लक्षात ठेव, एका मोठ्या हॉटेल मध्ये घेऊन जाणार आहे. हो, चायनीज फूड ऑफ फेस्टिवल. हे बघ इन्व्हिटेशन कार्ड आहे त्याचं. तेव्हा प्रकाशराव, आजचा दिवस तुम्ही एन्जॉय करा, सेलिब्रेट करा. अरे आपण सगळे सेलिब्रेट करूया. तुम्ही या मूर्खाकडे लक्ष देऊ नका. मूर्ख आहे एक नंबरचा. कुणाची फिरकी घ्यायची, कधी घ्यायची, काही कळत नाही त्याला. तुम्हाला बोर करणारे मामा म्हणतो तुम्हाला. काहीतरी फोन वाजतोय माझा. बहुतेक हेमाचाच असेल. हॅलो हेमा, तुझ्या विरहात मी खूप दुःखी आहे. नाही ते झालं का? हो नाही नाही, मामा आलेत मामा आलेत. मी एकटा नाही, मामा पण आहेत. हो सगळे आहोत आम्ही. हो हो हो, फूड फेस्टिवलला जातोय ना. येस, एन्जॉय करणार, धुमाकूळ घालणार. तुला पण यायचंय, पण ते आजचाच दिवस आहे. हो ना? हो 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 ग, परत कधीतरी. आज आम्ही खूप एन्जॉय करतो, खूप धमाल करतो. पण तुझ्या विरहाचं दुःख. बरं बरं, ठेवतो फोन. चला एन्जॉय करूया. अरे फूड फेस्टिवलला कसं जाताय तुम्ही? तारीख आजचीच आहे, पण ती पुढच्या महिन्यातली. जीवन म्हणजे आनंद गाणे, आयुष्याचे चित्र देखणे. जीवन म्हणजे आनंद गाणे, आयुष्याचे चित्र देखणे. दिलमी मूर्ती सारा जणो हास्य असावे. Sarai, 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 Sar